राज्य सरकारनं बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर तीन वर्षांपूर्वी पहिली बैलगाडा शर्यत वैभववाडीतल्या नाधवडे गावात झाली त्यानंतर सलग तीन वर्ष बैलगाडा शर्यत भरवली जातीय यंदा या शर्यतीमध्ये सहासष्ट बैलगाडा सहभागी झाल्या होत्या यात मलकापूरमधील बैलगाडा पहिला आला कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बैलगाडा मालकांनी शर्यतीमध्ये सहभाग घेतला होता या शर्यतीमध्ये सहासष्ट बैलगाडी सहभागी झाले होते बैलगाडा स्पर्धेवरची बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदा जर कुठे बैलगाडी स्पर्धा झाली असेल तर ती सिंधुदुर्गात आणि हे सिंधुदुर्गाचा मान जो आहे तो बंड्या मांजलेकर यांच्या या संस्थेला लागतो आणि आपल्यासोबत आयोजक आहेत काय सांगाल पहिल्या वर्षी शासनाने बंदी उठवल्यानंतर आपल्या बैलगाडीच्या स्पर्धा झाल्या आणि त्यानंतर अजूनपर्यंत सातत्य आहे काय सांगाल कशा पद्धतीचा आनंद लुटत कोरोना uh, काळामध्ये ज्यावेळी शासनाने बैलगाडी ब स्पर्धा बंद केली होती त्यानंतर शासनाकडे आम्ही मागणी केल्यानंतर आम्हाला पहिला मान भेटला आणि त्यानंतर लोकांची आग्रह का बाबा शेतकऱ्यांची आग्रह आला किंवा तुम्ही बैलगाडी स्पर्धा राबवा कारण लोक कारण लो, 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 लो बैल कोकणनंतर बैलतड्याच्या घरात म्हणजे गोट्यामध्ये थांबले होते त्यांना बाहेर काढण्याचं काम मित्र मंडळांनी केलं आहे त्याबद्दल मी शासनाचे खरोखर अगदी आभार मानतो निश्चितपणे यावर्षी देखील सलग तिसऱ्या हे तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षी किती स्पर्धक होते आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद होता प्रेक्षकांकडून प्रेक्षक अद्भुत प्रतिसाद होता यावेळी आमच्या बंड्या मदत मित्र मंडळामध्ये सासष्ट स्पर्धक आले होते ते कोकणा कोकण असेल किंवा को, कोल्हापूर असेल किंवा रत्नागिरी साईडचे पूर्ण महाराष्ट्रातून जास्तीत जास्त स्पर्धक ह्या सासष्ट या बंड्यावर स्पर्धेसाठी आले होते निश्चितपणे आपल्यासोबत या स्पर्धेला उपस्थित असलेले स्पर्धक आहेत काय सांगाल काय कसा क्रमांक का मिळवलात किती वेळात ही दौ पूर्ण केलात काय आज बघा एक मिनिट सात शेकाला पार केली गेल्या वर्षी एक मिनिट तेरा शकला पार केली आणि गेले आत्ताच्या बघा हे सल्लग मैदान बांबेडपासून सलग पाच मैदानाला गोलद बिल्ड कायमचे आहेत काय बैलांची नावं आणि कशा पद्धतीत त्यांचं पोषण केलं जातं आपल्याकडं बैल आहे सुरेश आत्मानाम चव्हाणची संभाळ आहे ते माझेकडं बबन बाबू झोरे मालकापूरमध्ये आणि हे कसं माहिती आहे का सगळं पाजेपाला मीच करतो करतोय कसं हा का त्याचा हर चरायचा किंवा तिला कशी फिरवायची कशी तिची पद्धत करायची ती माझी सगळे स्वतः करतोय निश्चितच बैलगाडा स्पर्धकाबद्दल स्पर्धेबद्दल एक आकर्षण असतं मात्र त्या मागचं वास्तव जे काय आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय विशाल लोकमत सिंधुदुर्ग कोरोपना इथल्या नारंडा इथं नुकतीच बैलगाडा शर्यत झाली आणि या शंकरपटात तीन राज्यांमधनं आणि आसपासच्या दहा जिल्ह्यांमधनं शंकरपट प्रेमी सहभाग घेत असतात यंदा तीनशे बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या चंद्रपूर मधला हा शंकरपट दीडशे वर्ष जुना मानला जातो कोरोपना तालुक्यामध्ये हा शंकरपट रंगलेला होता ज्यामध्ये तब्बल तीनशे बैलजोड्यांनी सहभाग घेतलेला होता या शंकरपटामध्ये तीन राज्यातनं आणि आसपासच्या दहा जिल्ह्यांमधनं शंकरपटप्रेमी सहभागी होत असतात चंद्रपुरातला हा शंकरपट दीडशे वर्ष जुना मानला जातो